नमस्कार बी एस सी आय पी एफच्या वीस वीसच्या शृंखलेमधला हे शेवटचे दहा व्हिडिओज जे आहे हे या वर्षामध्ये काय घ्यायचं आहे काय शिकायचं आहे आणि हे वर्ष जाता जाता आपल्याला काय शिकवून जातं आहे आणि काय अनुभव दिले त्याच्यातनं काय घ्यायचं आहे सगळंच काही या वर्षातनं विसरायसारखं नाही आहे वीस वीसमधून तर आपण बघूया की आर बी आयने काय केलं जेव्हा कठीण वेळ आली तेव्हा जगातल्या सगळ्या सेंट्रल बँकांनी आपले Uh, बॉरोईंग प्रोग्राम्स वाढवले म्हणजे आम्ही बाजाराला पैसे देऊ uh, अर्थव्यवस्थेमध्ये दे पैशाची कमी होणार नाही हे आर बी आयने किंवा सगळ्या सेंट्रल बँकांनी सांगितलं तर त्याच्यामुळे पहिले काय परिणाम झाला होता हे बघा की जे हा जो क्रायसिस होता हा एन बी एफ सीचा क्रायसिस जो आपण पहिले बघितला त्याच्यामध्ये अजून भर कशी पडली पहिले एखाद्या म्युच्युअल फंडाने समजा एक एन बी एफ सी आहे एन बी एफ सी काम कसं करते एन बी एफ सी पैसे उचलते म्युच्युअल फंडाकडून वगैरे आपले बॉन्ड विकते सी पी सी डी विकते लोकांकडनं पै लोकांकडनं म्हणजे मोठ्या म्युच्युअल फंडाकडनं वगैरे पैसे घेते आणि मग ते पैसे ती लोकांना कर्जावर देते तर आपण उदाहरण घेऊया की एका एन बी एफ सीने शंभर रुपये उचलले काही गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडून सी पी सी डी दिले त्यांना आणि त्यांच्याकडनं शंभर रुपये घेतले साठ टक्क्यावर एका वर्षासाठी मग हे शंभर रुपये त्यांनी दहा गुंतवणूकदार दहा दा कर्जदारांना दिले प्रत्येकाला दहा दहा रुपये दिले तुम्ही मोबाईल वगैरे जे काही आहे आता हे पैसे परत कसे जाणार होते हे लोक यांना ई एम आयच्या माध्यमात एन बी एफ सीला पैसे परत करतील आणि एन बी एफ सी मग एका वर्षाच्या नंतर या इन्व्हेस्टर्सला यांचे पैसे परत करेल हा अगदी सोपा एक व्यवसाय जो की नेहमी चालतो पण तर वीस वीसमध्ये एक मोरेटोरियम म्हणून शब्द आला मोरेटोरियम म्हणजे ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी तीन महिने किंवा सहा महिने ई एम आय न देऊ नये आता जेव्हा असं आलं तेव्हा या एन बी एफ सी कोपऱ्यात फसल्या कारण की जे गुंतवणूकदार होते हे तर आपले पैसे एका वर्षानंतर मागणार होते यांना तर यांचे पैसे पाहिजे होते आणि एन बी एफ सी म्हणत होती आम्ही पैसे देऊ व्याज तर सोडा आम्ही तुमचे मुद्दलही कुठून परत देऊ जेव्हा आम्हालाच आमचे पैसे कारण की सहा सहा महिने कोणी पैसेच नाही देणार आहे तर म्हणून हे जे पेपर्स होते एकदमचे जे लिक्विडिटी इल्ड स्प्रेड आपण जे म्हणतो ते वाढून गेले का बरं कारण की हा जो पेपर होता हा कोणालाच विकत नव्हता घ्यायचा आता हा हो म्युच्युअल फंड घेऊन फसले आणि आता आणि गुंतवणूकदार ज्यांनी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले होते ते घाबरले तर म्युच्युअल फंडांची परिस्थिती अजून कठीण झाली एकीकडे एक गुंतवणूकदार पैसे परत मागायला लागले गुंतवणूकदारांना पैसे परत करायला म्हणून म्युच्युअल फंडांना हे पेपर विकावे लागत होते तर हे पेपर कोणी विकत घ्यायला तयार नाही तर अशा त्या पूर्ण कठीण परिस्थितीमध्ये असताना आर बी आय आलं आणि आर बी आयने म्हटलं की आम्ही एक एल टी आर ओ म्हणून प्रकार तुम्हाला सोय म्हणून देतो एल टी आर ओ म्हणजे लॉंगटम रेपो ऑपरेशन्स याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ हा आहे की जे बॉन्ड्स ज्यांचे भाव सध्या पडले या अशा परिस्थितीपाई ते बॉन्ड तुम्ही विकत घेऊ शकता आणि म्हणजे तुम्हाला आम्ही लिक्विडिटी प्रोव्हाइड करू थोडक्यात काय की जी लिक्विडिटी चालली गेली आहे जो पैसा चालला गेला आहे बाजारातनं तो आम्ही देऊ तर त्याच्यामुळे जो परिणाम पाहिजे होता तो झाला थोडाफार जी भीती होती म्युच्युअल फंडांमध्ये किंवा याच्यामध्ये ती शमली थोडीशी पण त्याच्यात नाही सगळ्या बॉन्ड्समध्ये पैसे पुन्हा नाही गेले जे थोडे चांगले म्हणजे पुन्हा पी एस यू वगैरे जे बॉन्ड्स होते त्याच्यामध्येच पैसे गेले पण तरी निदान काहीतरी तरी श्वास घ्यायला जागा मिळाली आणि नंतर मग जसं जसा वेळ गेला तसं तसं परिस्थिती ठीक होऊ लागली तर हे आर बी आयने खूप त्याला मीडियामध्ये आर बी आय बजूका म्हटलं गेलं बजूका म्हणजे एक शस्त्र असतं जे एकदम असा मोठा एक बॉम्ब ते टँक्सवर वगैरे टाकलं जातं तर आर बी आयने एक मोठा बॉम्ब टाकला की घ्या तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे जी अर्थव्यवस्था घाबरली होती ती तिकडनं जी भीती होती ती चालली गेली की ठीक आहे पैसे आहे म्हणजे आपली यंत्रणा पूर्ण कोलॅप्स होणार नाही म्हणजे आपलं शेअर बाजार एकही दिवस बंद नव्हतं ते याच्यासाठी होतं कारण की ह्या सगळ्या यंत्रणा योग्य प्रकारे चालू होत्या तर याच्यामधनं काय शिकायचं आहे की जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा आर बी आयचं किंवा कोणत्याही सेंट्रल बँकेचं किंवा वित्त मंत्रालयाचं यांच्या सगळ्यांच्या यंत्रणांची खूप परीक्षा असते आणि या पर्टिक्युलर वेळेस आर बी आयने ज्या पण जे पण पावलं उचलले त्याच्यामुळे आपलाच नाही फक्त भारतीयच नाही कारण की पुढे दिसेल आहे जागतिक गुंतवणूकदारांचा भारता भारतावर भारतीयाच्या भारताच्या वेगळ्या वेगळ्या संस्थांवर विश्वास वाढला आणि त्याच्यामुळं काय झालं हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघतो आपण पाच व्हिडिओ बघितले आहे सहाव्या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत की सेन्सेक्सनी काय केलं आणि ते का केलं तर ही शृंखला दहा व्हिडिओजची आहे इयर ट्वेंटी ट्वेंटी इयर ऑफ क्रायसिस लेसन्स ऑफ अ लाईफ टाईम क्रायसिस इज टू प्रेशियस टू बी वेस्टेड याच्यामध्ये आपण वीस वीसमधनं काय विसरायचं आणि काय शिकायचं याच्या आहे दहा व्हिडिओजची शृंखला आहे तर आपण हे व्हिडिओज बघत आहात म्हणून खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये बी एस सी आय पी एफ आणि सेबीला धन्यवाद नक्की म्हणा